हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुप्रिया एकेडमी। फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण तुमचा 9 चॅप्टरचा दैट इज मोशन एंड टाइप्स ऑफ मोशन याचा एक्सरसाइज पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला। क्वेश्चन नंबर फर्स्ट, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन। मोशनचे जे काही टाइप्स असतील ते आपल्याला ओळखायचे आहेत। त्यामध्ये फर्स्ट, मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन, इट इज सर्क्युलर अँड पिरियॉडिक। सेकंड, मुवमेंट ऑफ अ सीलिंग फॅन, ऑसिलेटरी अँड सर्क्युलर। थर्ड, अ मेटरर फॉलिंग फ्रॉम द स्काय, लिनियर। आफ्टर दॅट, अ रॉक गेट लॉन्च फ्रॉम द ग्राउंड, लिनियर। त्यानंतरची नेक्स्ट मोशन, अ फिश स्विमिंग इन वॉटर इज रॅन्डम। लास्ट, द प्लक्ड स्ट्रिंग स्टार स्ट्रिंग ऑफ अ सितार दॅट इज ऑसिलेटरी। इथे आपला हा पहिला प्रश्न संपतो। आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय। आपला दुसरा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स, म्हणजेच रिकाम्या जागा भरा। यामध्ये आपल्याला कंसामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत, काही पर्याय दिलेले आहेत आणि ते आपल्याला योग्य त्या वाक्यामध्ये घालून वाक्य पूर्ण करायचं आहे। कंसामधील पर्याय बघा, लिनियर, नॉन लिनियर, सर्क्युलर, युनिफॉर्म लिनियर, नॉन युनिफॉर्म लिनियर, युनिफॉर्म सर्क्युलर, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर अँड रॅन्डम। आता आपण ज्या रिकाम्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या पूर्ण करूया। त्यामध्ये फर्स्ट बघा, त्यामध्ये पहिली आहे, इफ अ बॉल इज रिलीज फ्रॉम द टेरेस ऑफ अ बिल्डिंग इट कम्स डाउन इन नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन। ऑन द अदर हँड इट रिचेस द ग्राउंड इन नॉन लिनियर मोशन इफ इट इज थ्रोन विथ फोर्स अवे फ्रॉम द टेरेस इन अ डायरेक्शन पॅरलल टू द टेरेस। सेकेंडली, द मोशन ऑफ अन एरोप्लेन ऑन द रनवे बिफोर टेक ऑफ इज लिनियर। नेक्स्ट, द काइट लुकिंग फॉर इट्स प्रे फ्लाइज विथ सर्क्युलर मोशन इन द स्काय। अँड लास्ट वन, चिल्ड्रन सिटिंग इन अ रोटेटिंग जायंट वेल will have uniform circular motion while those sitting in a merry-go-round have a non-uniform circular motion. इथे आपला हा दुसराही प्रश्न संपतो। आपण आता थर्ड क्वेश्चन कडे वळतोय आणि आपला थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ आर द डिफरंट, हाऊ आर वी डिफरंट, आम्ही कशा पद्धतीने वेगळे आहोत। तर फर्स्टली वी हॅव टू डिफरेंशिएट बिटवीन ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर मोशन। त्यामध्ये फर्स्ट बघा, ऑसिलेटरी मोशन इज अ टाइप ऑफ नॉन लिनियर मोशन। द ऑब्जेक्ट इन धिस टाइप ऑफ मोशन नेवर मूव इन अ स्ट्रेट लाईन। पॉइंट फ्रॉम द लिनियर मोशन, ऑब्जेक्ट शोईंग लिनियर मोशन ऑलवेज मूव इन अ स्ट्रेट लाईन। सेकंड पॉइंट फ्रॉम द ऑसिलेटरी मोशन, द ऑब्जेक्ट शोईंग सर्क्युलर ऑसिलेटरी मोशन कम्स बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस अगेन अँड अगेन। आता लिनियर मोशन मधला सेकंड पॉइंट बघा, द ऑब्जेक्ट शोईंग लिनियर मोशन इज डिस्प्लेस्ड अवे फ्रॉम द ओरिजिनल प्लेस। नाउ द एक्झाम्पल्स ऑफ द ऑसिलेटरी मोशन, द टेबल फॅन अँड सीलिंग फॅन, मेरी गो राउंड अँड जायंट व्हील, द पेंडुलम ऑफ द क्लॉक। तर लिनियर मोशनचे एक्झाम्पल्स आहेत रनिंग व्हेकल्स, परेड ऑफ ओरिजिनल सोल्जर्स। सेकेंडली, वी हॅव टू डिफरेंशिएट बिटवीन लिनियर मोशन अँड रॅन्डम मोशन। या ठिकाणी आपल्याला दोन कॉलम्स करावे लागतील जे आपण यापूर्वीच्या डिफरेंशिएटमध्ये केलेले आहेत त्याप्रमाणे। फर्स्ट कॉलम मध्ये आपण लिनियर मोशन पाहणार आहोत अँड सेकंड कॉलम मध्ये आपण रॅन्डम मोशन पाहणार आहोत। द फर्स्ट पॉइंट फ्रॉम द लिनियर मोशन, इन लिनियर मोशन द ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन अँड इन द सेम डायरेक्शन। First point from the random motion, in random motion the object travels in any direction and with continuously changing speed. Another second one, object displaying linear motion always travel in a straight line. Random motion मधला second point, objects displaying random motion never travel in one straight line. Examples of linear motion बघा, wind train, parading, soldier etc. रॅन्डम मोशनचे एक्झाम्पल्स बघा, फ्लाइंग बर्ड, स्विमिंग फिश एक्सेट्रा। त्यानंतर नेक्स्ट, रॅन्डम मोशन अँड ऑसिलेटरी मोशन, आता यांच्यामधला जो फरक आहे तोही यापूर्वीचे जे फरक आपण पाहिले त्याप्रमाणेच आपण पाहणार आहोत।
So firstly, we will say about the random motion, and thereafter we consider the oscillatory motion's point. First point from the random motion, the motion that changes its direction and speed continuously is called random motion. After that, oscillatory motion matlab pehla point bagha, the motion in which an object goes in one direction and comes back again to the original position is called oscillatory motion. Random motion matlab dusra point, the random motion is a non-linear motion and does not have a fixed direction. तर जे काही ऑसिलेटरी मोशन आहे तर यामध्ये बघा ऑसिलेटरी मोशन इज नॉन लिनियर मोशन अँड हॅज अ फिक्स डायरेक्शन. त्या पुढचा पॉइंट, टू द ऑब्जेक्ट शोईंग रँडम मोशन मे नॉट कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. आणि ऑसिलेटरी मोशन मध्ये काय होतं या उलट, तर द ऑब्जेक्ट शोईंग ऑसिलेटरी मोशन कम बॅक टू द ओरिजिनल पोझिशन. नाव एक्झाम्पल्स ऑफ द रँडम मोशन आर फ्लाइंग बटरफ्लाईज अँड बर्ड, गेम ऑफ फुटबॉल. And examples of oscillatory motion are pendulum of a clock, needle of sewing machine, table fan and ceiling fan. इथे आपला तिसरा प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे पळतोय. आपला चौथा प्रश्न आहे, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल इच. प्रत्येकाची एक एक उदाहरणे देऊन तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये स्पष्ट करा. त्यामध्ये पहिल्यांदा बघा लिनियर मोशन. The motion of an object traveling in a straight line or in the same direction is called linear motion. There are two types of linear motion, that is uniform linear motion and non-uniform linear motion. In uniform linear motion, the distance traversed by an object along a straight line in unit time is the same, whereas in non-uniform motion, the distance traversed by an object along a straight line in unit time keeps on changing. For example, the parading soldiers show uniform linear motion, whereas the children playing on a slide show non-uniform linear motion. The pudcha apla concept hai, that is oscillatory motion. Yamade baga, the motion of a body that is moving in back and forth direction is called oscillatory motion. Oscillations from oscillatory motion. Oscillatory motion is a type of non-linear motion. If the oscillatory motion is completed in fixed period of time, it becomes a periodic motion. For example, the swinging pendulum of a clock, the needle of a sewing machine, and vibrating diaphragm of different musical instruments. त्यानंतरचा कॉन्सेप्ट असणार आहे आपला सर्क्युलर मोशन. आता सुरुवातीला सर्क्युलर मोशनची डेफिनेशन किंवा त्याचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो आपण बघूया. त्यानंतर त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉन्ग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन कॅन बी पिरियॉडिक मोशन if it is taking place in fixed time period. In day-to-day life, many objects are seen completing circular path. The hands of the clock show circular and periodic motion. The giant wheel, merry-go-round, mixer, fans, etc. show circular motion. And then next, random motion. At the random motion cast, तर बघा, the motion that changes its speed and direction continuously is called random motion. There is no fixed direction for random motion. The butterflies, birds flying in the sky, the wandering animals, the swimming fish, etc. show random motion. नंतरचा आणि शेवटचा कॉन्सेप्ट आहे आपला पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, इट विल बी डिपेंड ऑन द टाइम. त्याचे डेफिनेशन काय येईल मग, द मोशन इन विच मूविंग ऑब्जेक्ट्स पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड पिरियॉडिक मोशन. आता याचे एक्झाम्पल्स काय असतील तर बघा, द हँड्स ऑफ द क्लॉक complete their rotations in fixed time period.
घड्याळाचे जे हात असतात तर ते त्यांच्या वेळेतच एका विशिष्ट वेळेच्या अंतरानंतरच परत त्याच ठिकाणी येतात. Therefore, this kind of motion is called periodic motion. म्हणूनच अशा प्रकारच्या मोशनला आपण पिरियॉडिक मोशन म्हणून ओळखतो. त्या पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. त्यामध्ये फर्स्ट बघा, विच टाइप्स ऑफ मोशन आर सीन इन द बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. आकाशामध्ये मुक्त छंदपणे उडणारे जे पक्षी असतात त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मोशन असतं? डू यू नो दॅट? आन्सर बघा, द बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय शो ऑसिलेटरी मोशन एंड दे फ्लॅप देअर विंग्स. मोस्ट ऑफ द बर्ड्स शो लिनियर मोशन. सम लाइक काइट डिस्प्ले सर्क्युलर मोशन. क्रोज आर सीन मूविंग इन रैंडम मोशन. Second question, write in detail about your experience in various types of motion while riding a bicycle on a road. जेव्हा आपण रोड वरून रस्त्यावरून सायकल चालवतो मग त्यावेळेला आपल्या सायकलची जी काही पोझिशन आहे, जी काही मोशन आहे, तर ती आपल्याला डिटेलमध्ये काय करायची आहे, एक्सप्लेन करायची आहे. मग याचा आन्सर बघा, when we start a bicycle, we have to pedal it. This is circular motion in which pedals of the bicycle move. Then we decide the direction and usually pick up a linear motion. For doing so, we can turn the handle of the bicycle. The wheels of a bicycle turn in circular motion. If we go with the same speed in one direction, it will be uniform linear motion. If we increase and decrease the speed intermediately, it will be non-uniform linear motion. Sometimes, just for fun, we may take round turns. The motion then becomes oscillatory and circular too. इथे आपला हा पाचवा प्रश्नही संपतो. आपण आता सहाव्या प्रश्नाकडे वळतोय. आपला सहावा प्रश्न आहे, कम्प्लीट द पजल यूजिंग वर्ड्स फॉर टाइप्स ऑफ मोशन. इथे आपल्याला देण्यात आलेलं जे काही पजल असेल, पजल म्हणजे शब्दकोड, ते आपल्याला इथे देण्यात आलेल्या हिंट्स वरून पूर्ण करायचं आहे. फर्स्ट, अ स्प्रिंग इज स्ट्रेच अँड वन एंड इज रिलीज्ड. सेकंड, अ मिनिट हँड. थर्ड, अ सी सॉ. फोर्थ अँड फिफ्थ, चिल्ड्रन इन अ मार्च पास्ट. अँड सिक्स्थ, अ स्टोन रोलिंग डाऊन अ हिल साइड. आता जे काही पजल आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, दॅट इज बघा, ऑसिलेटरी, सर्क्युलर, पिरियॉडिक, युनिफॉर्म, लिनियर अँड रँडम अशी त्यांची उत्तरे. इथे आपला या चॅप्टरचा जो एक्सरसाइज होता तो संपतो. आय होप तो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजला असा. तरी सुद्धा तुम्हाला या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने यापूर्वीच्या या पुढील पाठांचे त्याचप्रमाणे एक्सरसाइजचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला सिक्स स्टँडर्ड, सायन्स, सेमी अँड इंग्लिश मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते सर्व व्हिडिओज, पाठाच्या संदर्भातील नोट्स, असाइनमेंट, टेस्ट हे सर्व तुम्हाला गुरुवरिया अकॅडमी आपल्या या ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. त्यासाठी लगेच प्ले स्टोअरवरती जा, गुरुवरिया अकॅडमी सर्च करा आणि आपलं हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. हे ॲप्लिकेशन सर्वांसाठी संपूर्णपणे मोफत आहे. तर आपल्या या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला चॅट सेक्शन देण्यात आलेलं आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पाठाच्या संदर्भात असतील, स्वाध्यायाच्या संदर्भात मीन्स एक्सरसाइजच्या संदर्भात जे काही डाऊट्स असतील तर तुमच्या इतर क्लासमेट समवेत ग्रुप डिस्कशन करून सॉल्व्ह करू शकता. त्या ठिकाणी आपले टीचर्स जे आहेत तर त्यांच्याशी सुद्धा डिस्कशन करून तुम्ही तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करू शकता. तर त्यासाठी
तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागेल खूप छान मार्क्स मिळवण्यासाठी, खूप छान अभ्यास करण्यासाठी. आपल्या ॲप्लिकेशनचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा. तर या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे मिळेल, त्याही ठिकाणी तुम्ही जाऊन ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जाऊन ते त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.